लायबिलिटी ला आहे, कॅपिटल 43,360, क्रेडिटर्स आहेत 7,200 आणि आउटस्टँडिंग रेंट आहे 400 रुपये. 50,960 रुपये असेट्स के लिए. फर्निचर 2,850, मशीनरी 2,700, परत मशीनरी 1,900, गुडविल 10,000, कॅश ऍट बँक 5,000, कॅश इन हँड 200, डेटर्स 20,310 आणि क्लोजिंग स्टॉक 8,000. शून्य 6, 8, 8, 16, 8, 8, 24, 25, 27, 27, 28, 29, 50,960 बॅलन्स शीट टॅली होती. ओके, 50,960 रुपये. तर जरा झूमवर येऊया म्हणजे सगळा प्रॉब्लेम तुमच्या लक्षात येईल. बघा, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंड 31 मार्च 2006, क्रेडिट साइड बघा, पर्टिक्युलर्स आहेत सेल्स 56,000, लेस सेल्स रिटर्न 1,500, आउटर कॉलम 54,500, बाय क्लोजिंग स्टॉक 8,000, टोटल आहे 62,500. 62,500 टू परचेसेस 28,500, टू कॅरेज 1,000, टू वेजेस 7,200, हे वजा केल्यावर टू ग्रॉस प्रॉफिट येतं आहे, स्टार मारल्या म्हणजे बॅलन्सिंग फिगर 25,800. आता हे 25,800 आपण कुठे फिरवतोय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2006, बाय ग्रॉस प्रॉफिट 25,800, बाय इंटरेस्ट 200, बाय रिझर्व फॉर बॅड डेथ जे ओल्ड आहे ट्रायल बॅलन्समध्ये दिलं आहे क्रेडिट साईडला 1,500, बाय डिस्काउंट 100, या सगळ्याची टोटल येते 27,600. तर 27,600 डेबिट साईड बघा, टू सॅलरीज 3,500, टू रेंट 1,200, ॲड आउटस्टँडिंग फॉर वन क्वार्टर 400, आउटर कॉलम 1,600, टू रेट्स अँड टॅक्सेस 1,200, टू जनरल एक्सपेन्सेस 3,000, टू बॅड डेब्ट्स 800, टू डेप्रिसिएशन फर्निचर 150, मशीनरी 400, आउटर कॉलम 550, टू इंटरेस्ट ऑन कॉपिट कॅपिटल यशवंत 1,000, जयवंत 750, आउटर कॉलम 1,750, टू RDD 1,090. आणि हे सगळं मायनस झाल्यावर नेट प्रॉफिट येतं 15,110, टू नेट प्रॉफिट यशवंत 7,555 आणि जयवंत 7,555 रुपये. ओके, हे आपण नेट प्रॉफिट कुठे फिरवतो आहे, पार्टनर कॅपिटल अकाउंटला फिरवतो आहे. ओके, क्रेडिट साईडला बघा, क्रेडिट साईड बघा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन यशवंत 20,000, जयवंत 15,000, बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 5%, यशवंत 1,000, जयवंत 750 रुपये, बाय नेट प्रॉफिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं आहे 7,555 यशवंत आणि 7,555 जयवंत. आधी आपण जयवंतचं अकाउंट क्लोज केलं 23,305, 23,305 टू ड्रॉइंग जयवंतचे 4,000 वजा केले, बॅलन्सिंग फिगर टू बॅलन्स ब्रॉड डाऊन येतो 19,305. यशवंतचे टोटल येते 28,555, 28,555 ड्रॉइंग्स यशवंतचे वजा केले, टोटल बॅलन्सिंग फिगर येते टू बॅलन्स कॅरीड डाऊन 24,055. हे दोन्हीही बॅलन्स कॅरीड डाऊन आपण फिरवत आहोत बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2006. लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट यशवंत 24,055, जयवंत 19,305, आउटर कॉलम 43,360, क्रेडिटर 7,200, आउटस्टँडिंग रेंट 400, लायबिलिटी साईडची टोटल येते 50,960, विच इज इक्वल टू ॲसेट साईड टोटल 50,960.
पण ॲसेट साईडला काय काय येतं बघा. फर्निचर 3,000 लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 5%, 150 आउटर कॉलम 2850. मशीनरी 5,000 लेस परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2000. इनर कॉलमच 3,000 रुपीजची मशीनरी उरली, त्या 3,000 लेस डेप्रिसिएशन ॲट द रेट 10%, 300 आउटर कॉलम 2,700. परत इनर कॉलमला न्यू मशीनरी परचेस 1 ऑक्टोबर 2005 आहे, लेस डेप्रिसिएशन ॲट 10% फॉर 6 मंथ्स 100, आउटर कॉलम 1,900. गुडविल 10,000, कॅश ॲट बँक 5,000, कॅश इन हँड 200. डेटर्स 21,400 लेस RDD ॲट 2% ऑन नेट सेल्स. ओके, नेट सेल्स किती आहे? 54,500. त्याच्यावर 2%, 1,090. 20,310 आउटर कॉलमला येतं. क्लोजिंग स्टॉक 8,000 आणि ॲसेट्सची टोटल 50,960, लायबिलिटीची टोटल 50,960. ओके, थँक्यू.